हे बघा, रोहित पवार हा बिंडोक माणूस आहे. या मतदारसंघामध्ये त्यांच्याच उमेदवारांच्या बाबतीमध्ये त्यांनी काय स्टेटमेंट केलं ते तुम्ही बघितलं. हे काय जबाबदार व्यक्तिमत्वाचं स्टेटमेंट आहे का? रोहित पवारांना बारामती ॲग्रोमध्ये त्यांचा कोंबड्याचा व्यवसाय असल्यामुळं सारखे त्यांना अंडी चेक करावी लागतात, बोटं घालावी लागतात. तशी त्यांना महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये नको तिथं बोटं घालायची सवय लागलेली आहे. खरं तर मेंढराच्या डागणीनं डागल्यानंतरसुद्धा हा सुधारणार नाही, ह्याला खुरप्यानं डागावा लागेल तर कुठंतरी ह्याला अक्कल येईल असं माझं मत आहे. आणि मी आंदोलनं करतो, मी कुठलेही विषय हातामध्ये घेतो त्या विषयाच्या मुळापर्यंत जातो. एसटीच्या विषयामध्ये जेव्हा आम्ही हात घातला तेव्हा या महाराष्ट्रामध्ये पवारांच्या नेतृत्वाखाली गेली 40 वर्ष जी संघटना या महाराष्ट्रातील एसटी कर्मचाऱ्यांचं शोषण करत होती ते सगळं थांबलेलं आहे. आणि एसटीच्या विषयामध्ये मी एसटी कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन आज आमचं सरकार असतानासुद्धा पाठपुरावा करतो आहे आणि निश्चितपणे आम्ही एसटी कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देईल. दुसरा विषय एमपीएससीच्या आंदोलनाच्या बाबतीमध्ये राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेब, राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी महाराष्ट्रातील एमपीएससी विद्यार्थ्यांची बाजू ठामपणे घेतलेली आहे. लोकसेवा आयोगाकडं विनंतीही केलेली आहे, कारण ही स्वायत्त संस्था आहे, सरकारनं विनंती केलेली आहे. मी महाराष्ट्रातील सगळ्या एमपीएससीच्या विद्यार्थ्यांना आश्वस्त करतो की 100% सरकार तुमच्याबरोबर आहे.